नमस्कार मित्रांनो आरोग्यबाग भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा मित्रांनो आरोग्यबाग भरतीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला पाहायला मिळते गट कव गट डचा निकाल लागणार नाही अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो या ठिकाणी आरोग्य संदर्भात आली आहे तर म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या फ्रीमध्ये मिळणार व्हिडिओ चला तर मग सविस्तरित्या संपूर्ण माहिती पाहूया तर बघा मित्रांनो लोकमत पेपरमध्ये आली अतिशय महत्त्वाची बातमी तुम्ही पाहू शकता बघा एकट्या बीडमधून आठवा आरोपी जेरबंद तर मित्रांनो बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं आरोग्य विभागाचे जे काही पेपरफोटीचं प्रकरण आहे ते अतिशय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासंदर्भात मित्रांनो जे काही आरोपी आहेत ते त्या ठिकाणी पकडले जातात बघा आरोग्य विभागाच्या पेपरफोटी प्रकरणात सायबर पोलिसांनी रविवारी बीडमधून आणखी एकाला अटक केलेली आहे यावर जर आपण पाहिलं तर आरोग्य पेपरफोटीमध्ये आतापर्यंत अठरा जणांना अटक केलेली असून त्यामध्ये एकट्या बीड जिल्ह्यात हा आठवा आरोपी आहे या प्रकरणात भूम उस्मानाबाद येथील ग्रामीण रुग्णालय सहाय्यक अधीक्षक कार्यालयातील क्लर्क राजेंद्र सानपला सायबर पोलिसांनी अटक केली होती त्या तपासात त्याने एजंट संजय सानप याला आरोग्य भागाचे गट क व गट डचे पेपर पुरवण्याची कबुली दिली होती तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गटक संदर्भातसुद्धा उल्लेख आहे आणि त्यामुळे गट कच्या संदर्भातसुद्धा मित्रांनो अजून प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी प्रश्न आहे त्या कारणास्तव गटकचासुद्धा का जो काही रिझल्ट आहे तो लागत नाही आणि तो सुद्धा लागणार नाही असं मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता जी काही माहिती असेल म्हणजेच जो काही अहवाल असेल पोलीस डिपार्टमेंट मार्फत आरोग्य विभागाला जो पाठवला जाईल त्यानंतरच आपल्याला सविस्तरित्या संपूर्ण माहिती या ठिकाणी कळू शकणार आहे तोपर्यंत तरी मित्रांनो तुमचा जो काही रिझल्ट आहे तो लागणार नाही आहे त्यानंतर बघा जर आपण पाहिलं तो त्यानंतर पोलिसांनी सानप याला रविवारी अटक केली त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी सांगितले की सानप याला परीक्षेपूर्वी गट क व गट ड व गट क या संवर्गाचा पेपर मिळाला होता त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे त्याने पेपर किती जणांना हा पेपर दिला व किती पैसे घेतला याचा याचा तपास जो आहे तो तो सुरू आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख पाहायला मिळते की जो काही एजंट आहे संजय सानप याला मित्रांनो गट सोबत गट डचा सुद्धा पेपर मिळाला होता म्हणजेच गट डच्यासोबत गट कचा सुद्धा पेपर मिळाला होता आणि त्या कारणास्तव मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर गट कचा जो काही पेपर आहे तो सुद्धा फुटल्याचं या ठिकाणी सिद्ध होत त्या कारणास्थवच मित्रांनो जो काही तपास आहे तो सुरू आहे आणि त्यामुळेच आरोग्य विभागातर्फे गट कची जी काही प्रोसेस आहे ती पुढे त्या ठिकाणी सुरू नाही आहे कुठल्याही प्रकारचा जो काही रिझल्ट आहे तो लावला जात नाही जे काही आता जर आपण पाहिलं बारा पदांची पुनर्परीक्षा झाली आहे त्या बारा पदांचं तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा केलं परंतु ते ऑब्जेक्शनवर सुद्धा जे काही आधारित आन्सर की जाई त्या येत नाहीत तर मित्रांनो त्याचंच एक कारण म्हणजे असं की जी काही तपास या ठिकाणी सुरू आहे तर तो तपास जोपर्यंत पूर्ण होत नाही जो काही अहवाल असेल पोलीस डिपार्टमेंट मार्फत जोपर्यंत आरोग्य विभागाला पाठवला जात नाही तो तोपर्यंत मित्रांनो कुठल्या प्रकारची प्रोसेस आपली या ठिकाणी आरोग्य विभागाची होणार नाही आपलं असंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर बघा तेवीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आली आहे याबाबत सखोल तपास करायचा आहे आरोपी आणि कोणाच्या मदतीने व कशाच्या माध्यमातून आरोग्य भागाचा गट ड व गट क या संपर्काचा पेपर परीक्षार्थींना दिला याचा तपास करायचा आहे त्याच्या घराची झडती घेऊन त्यामध्ये मिळून येणाऱ्या पुराव्याच्या आधारे आरोपीकडे तपास करायचा असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली न्यायालयाने तेवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे तर बघा मित्रांनो आपण जर ह्या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला स्पष्टपणे पाहायला मिळेल सगळ्याच ठिकाणी गट डच्यासोबत गट सुद्धा उल्लेख होतो आहे आणि त्यामुळे गट कच्या प्रश परीक्षेवर सुद्धा प्रश्नचिन्ह ह्या ठिकाणी उपस्थित होत आहे आता बघा जरी आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर गट कचा जो काही उल्लेख आहे तो आहे परंतु तरीसुद्धा ज्या ठिकाणी प्रश्नपत्रिका फुटली असेल त्याच ठिकाणची मित्रांनो परीक्षा पुन्हा घेतली जाईल आणि बाकीच्या ठिकाणची जी काही परीक्षा आहे ती जी आहे तीच राहील असं सुद्धा मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये सांगतात तर तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे गट सुद्धा परीक्षा रद्द केली पाहिजे किंवा नाही आणि गट डची तर जवळजवळ शंभर टक्के निश्चितच आहे किती परीक्षा रद्दच होईल म्हणून परंतु ऑफिशियलरित्या जोपर्यंत आरोग्य विभागातर्फे कुठल्याही प्रकारचे जे काही डिसिजन असेल तो घेतल्याशिवाय आपल्याला मित्रांनो ह्या ठिकाणी कळणार नाही आहे आपण जर एक अंदाज त्या ठिकाणी वर्तवला की गट डची परीक्षा रद्द होईल म्हणून परंतु आरोग्य विभागावरच मित्रांनो ते डिपेंड आहे आरोग्य विभागाचा जो काही निर्णय असेल तो येईपर्यंत आपल्याला या ठिकाणी कुठल्या प्रकारची जी काही शक्यता आहे किंवा किंवा मग अंदाज आहे तो लावता येणार नाही संपूर्ण जी काही माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेली आहे गट डच्यासोबत गटकचा सुद्धा मित्रांनो जो काही निकाल आहे तो लागणार नाही संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहिली आहे अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद